महाराष्ट्र में सुप्रीम कोर्ट ने आखिरकार बैलगाड़ी दौड़ के लिए सशर्त अनुमति दे दी है। पूरे राज्य में इस फैसले का स्वागत किया जा रहा है, साथ ही बैलगाड़ी मालिक भी उत्साहित है। इसी श्रृंखला में 7 साल से बंद बैलगाड़ी दौड़ पर से प्रतिबंध हटाने पर राज्य के दुग्ध एवं पशु संवर्धन मंत्री सुनील केदार ने सुप्रीम कोर्ट का आभार मानते हुए बैलगाड़ी दौड़ के लिए हर संभव प्रयास करने वाले किसानों को बधाई दी है। आज उच्चतम न्यायालय ने महाराष्ट्र शेतकऱ्याचा आणि ग्रामीण भागातल्या भूमिपुत्रांच्या मागणीवर कुठेतरी एक चांगला असा सुखद निर्णय दिला, त्याबद्दल मी समाधान आणि त्या ठिकाणी हर्षोल्लास व्यक्त करतो। मागच्या चार वर्षापासून हे प्रकरण निकाली लागत नव्हतं आणि महाविकास आघाडीच्या सरकारने त्याला पाठपुरावा केला। आमचे जे ॲडव्होकेट्स आहे, जो कुंभकोली साहेब असो की इतर त्यांचे ज्युनियर्स असो, यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने सगळे लॉ पॉइंट्स तयार केले आणि आज ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेलाही हात लावण्यासाठी मदत होण्याच्या दृष्टीने हा सुद्धा व्यवस्था तेवढाच महत्त्वाचा आहे। अलीकडच्या दिवसांमध्ये शेती ही ट्रॅक्टरनी आणि इतर मशीन्सनी होते, म्हणून बैलांचा तसा उपयोग आज शेतीमध्ये तेवढासा राहिला जो एकेकाळी होता। आणि ह्या बैलांच्या माध्यमातून जी शर्यत होते त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलासुद्धा हातभार लागतो। आज सुखद असा निर्णय आपल्याला आज तिथं उच्च न्यायालयाकडे झालेला आहे। देशामध्ये इतर राज्यामध्ये जशा प्रकारची त्या ठिकाणी सवलत आहे, ती सवलत आता महाराष्ट्रातील त्या ठिकाणी बैलगाडी शर्यतीला मिळणार आहे, त्याबद्दल समाधान आणि हर्षोल्लास व्यक्त करतो। आणि संपूर्ण जनतेला सांगतो की न्यायालयावर विश्वास ठेवणं ही जी प्रथा परंपरा आपली आहे की तशा प्रकारची येणार असं म्हणतात ती कायम ठेवावी, अशा प्रकारचं मत व्यक्त करतो। पुनश सगळे जनतेचं आणि बैलगाडी शर्यतीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं मनापासून स्वागत करतो आणि समाधान व्यक्त करतो।